सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सी के मराठी कवटी मांकाळ येथील पोलीस ठाण्याच्या हॉल मध्ये वीर जवान प्रतिष्ठान सांगली मार्फत रक्तदान शिबिर झाले। शिबिराचे उद्घाटन निवृत्त पोलीस उपाधीक्षक राजाराम पाटील यांच्या हस्ते झाले। शिबिरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदात्यास निवृत्त पोलीस उपाधीक्षक राजाराम पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली। राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे। हीच गरज लक्षात घेऊन वीर जवान प्रतिष्ठानने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। शिबिरास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, सागर गोडे, पोलीस उपनिरीक्षक आक्षेप ठिकणेसही अजित शेंडगे, अविनाश खोत, प्रकाश बंडगर, सूर्यकांत मयंकर, संताजी पाटील, सागर बाबर, साहिल नदाफ उपस्थित होते। सारस्वत ब्लड बँक मिरज यांनी सहकार्य केले। सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे मांकाळ। निमित्ताने उपस्थित आमचे वीर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक वरिष्ठ रिटायर्ड पोलीस उपाधीक्षक करे साहेब, आज जे रक्तदान शिबिर घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं असे माझे वरिष्ठ अधिकारी शहाणे साहेब कवठे मांकाळ पोलीस स्टेशन इन्चार्ज, या कार्यक्रमासाठी आमच्या प्रतिष्ठानतर्फे आमच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष सूर्यकांत मयंकर, शंकर जावळे, संभाजी गायकवाड, त्यानंतर संताजी पाटील, संचालक आहेत संभाजी पाटील, सागर बाबरांनी सागर हजार बरोबर आपले कार्याध्यक्ष प्रकाश बंडगर आणि कौटुंबकाळ तालुका अविनाश खोत या सर्वांना मी शुभेच्छा देतो। खरं तर निर्मळ मनाचा मनुष्य म्हणून आपण